ਇਹ ਅਹਿਮਦਨਗਰ ਦੇ ਨਿੰਬਾਰੀ ਪਿੰਡ ਦੇ ਵਾਸੀ ਯੁਵਰਾਜ ਜਨਾਰਦਨ ਪਵਾਰ ਹੈ। ਜੇ ਤੁਸੀਂ ਇਸ ਦੀ ਸਿੱਖਿਆ ਬਾਰੇ ਪੁੱਛੋ ਤੁਹਾਨੂੰ ਪਤਾ ਚੱਲ ਜਾਵੇਗਾ ਉਹ ਇੰਜੀਨੀਅਰਿੰਗ ਦੇ ਤੀਜੇ ਸਾਲ ਵਿੱਚ ਪੜ੍ਹ ਰਿਹਾ ਹੈ। ਹਾਲਾਂਕਿ ਇਸ ਟ੍ਰਿਕ ਨੂੰ ਸੁਣ ਕੇ ਤੁਸੀਂ ਹੈਰਾਨ ਹੋ ਜਾਵੋਗੇ। ਇੱਕ ਪਲਸਰ ਮੋਟਰਸਾਈਕਲ ਦੇ ਇੰਜਨ ਦੀ ਵਰਤੋਂ ਕਰਦਿਆਂ ਯੁਵਰਾਜ ਨੇ ਘਰੇਲੂ ਸਮਾਨ ਦੇ ਨਾਲ ਇੱਕ ਚਾਰ ਪਹੀਆਂ ਵਾਲੀ ਵੱਡੀ ਗੱਡੀ ਬਣਾ ਦਿੱਤੀ। ਦਸਵੀਂ ਜਮਾਤ ਵਿੱਚ ਪੜ੍ਹਨ ਵਾਲੇ ਭਰਾ ਪ੍ਰਤਾਪ ਨੇ ਇਸ ਕੰਮ 'ਚ ਉਹਨਾਂ ਦੀ ਮਦਦ ਕੀਤੀ। ਉਹ ਲੋਕਡਾਊਨ ਦੌਰਾਨ ਕੁਝ ਦਿਲਚਸਪ ਕਰਨਾ ਚਾਹੁੰਦੇ ਸੀ। ਇਹੀ ਕਾਰਨ ਹੈ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੇ 150 ਸੀਸੀ ਦੀ ਬਾਈਕ ਨੂੰ ਵਿੰਟੇਜ ਕਾਰ 'ਚ ਬਦਲ ਦਿੱਤਾ। ਇਸ ਅਨੋਖੇ ਕੰਮ ਨਾਲ ਪੂਰਾ ਪਰਿਵਾਰ ਖੁਸ਼ ਹੈ। आम्हाला खूप लय भारी वाटतं। एक आपण काही आपल्या स्वतःच्या मुलांना काहीतरी बनवलेल्या कारमध्ये बसण्यात जो आनंद वाटतो तो आता सांगण्याच्या शब्दाच्या पलीकडे असतो। त्यानं एक असं कार बनवली इतकी ह्या कमी वयात त्यानं इतकी तिसऱ्या वर्षाला असताना पूर्ण शिक्षण न होता त्यानं इतकी छानशी कार बनवली। इस कार विच आराम नाल चार लोग बैठ सकते ने। दो पहिया इंजन होने के बावजूद इस कार नू बैक गेयर विच रख्या जा सकता है। इस च चार लोग आराम नाल बैठ सकते ने ते ए 70 किलोमीटर प्रति घंटे की रफ्तार नाल चल सकती है। मला पहिल्यापासून गाड्यांमध्ये आवड होती। त्या आवडीच्या हे करता करता मी एक गाडी बनवून मला असं वाटलं आपण पण एक गाडी बनवू शकतो। त्यासाठी मग मी ही गाडी बनवली आणि आम्ही फिरायला गेलो होतो राजस्थानला। तिथं मला म्युझियममध्ये राजशाही थाटातल्या ज्या बुग्या असतात त्या बघितल्या होत्या मी। तर मला पण असं वाटलं आपले आईवडील फिरले पाहिजे राजशाही थाटात, त्यांच्यासाठी मी गाडी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे सर। गाडी बनवण्यास सुरुवात केली त्यासाठी मला माझ्या वडिलांनी भरपूर अशी मदत केल्यामुळे मी हे करू शकलो आहे। ही गाडी फक्त दिसायला हिला ओल्ड लुक आहे, म्हणजे विंटेज कार गाड्यांचा जो लुक आहे तो आहे, पण हिच्यात जे फीचर्स आहेत ते सगळे अपडेटेड आहेत। म्हणजे आपण गाडी रिमोटवर ऑन ऑफ करू शकतो। डॅशबोर्डवरून आपण जर बटन दाबलं तर बॉनेट ॲटोमॅटिक वर जातं तिचं, आणि बऱ्याच काही असे टू व्हीलर ही पण तरी पण फॉरवर्ड रिवर्स आपण हिला घेऊ शकतो। युवराजने अजे तक आपली इंजिनिअरिंग दी पढाई पूरी नाही कीती, पर उसने इंजिनिअरिंगा सामने एक चंगी मिसाल रखी है। जो आपली इंजिनिअरिंग दी डिग्री दे नाल नाल बहुत कुछ नहीं कर रहे। युवराज की इस प्राप्ति के कारण उन्होंने एक असल इंजीनियर कहा जाता है। ब्यूरो रिपोर्ट, ETV भारत। टू वॉच 24x7 न्यूज लाइव डाउनलोड ETV भारत ऐप।